उल्लासनगर शहर में बढ़ रहे क्राइम के ग्राफ को देखते हुए उल्लासनगर शहर के लोग काफी अचरज में आ चुके हैं। न जाने उल्लासनगर शहर में इस क्राइम ग्राफ को बढ़ाने में किन लोगों का हाथ है। लोगों को ये समझ में नहीं आता कि आखिर उल्लासनगर शहर पूरे थाने डिस्ट्रिक्ट में क्राइम के नंबर वन में क्यों आता है। तो हम आपको बताते हैं कि पिछले दिनों भी कई ऐसी वारदात हुई जो हमने अपने न्यूज के माध्यम से शहर के लोगों को बताई, मगर उसके बाद भी मुस्तैदी से उल्लासनगर शहर की पुलिस उन संगीन आरोप करने वाले लोगों के पास पहुंची ही जाती है। हम आपको जानकारी देते हैं उल्लासनगर 5 महेश्वरी अस्पताल के यहां पर कुछ लोग वहां पर देसी कट्टा बेचने को आए थे, मगर जैसे ही उल्लासनगर 5 हिलैंड पुलिस चौकी के वरिष्ठ पुलिस निरीक्षक सारीपुत्र साहब को इस बात की जानकारी मिली, उसके बाद वरिष्ठ पुलिस निरीक्षक ने अपने ओर से वहां पर जाल बिछाया और उनके टीम द्वारा वहां पर कट्टा बेचने आए दो व्यक्तियों को पकड़ा। वहां पर एक व्यक्ति भागने में कामयाब हुआ और जो लोग पकड़े गए उनका नाम धीरज विट्ठल और दूसरे का नाम कृष्णा चौहान था, और जो मुख्य आरोपी था जिसका नाम इकबाल वकील शेख वो भागने में कामयाब हुआ। आइए जानते हैं हिलैंड पुलिस चौकी के वरिष्ठ पुलिस निरीक्षक सारीपुत्र साहब क्या कहते हैं, किस प्रकार से वहां पर जाल बिछाया गया, किस प्रकार से उन आरोपियों को पकड़ा गया, आइए सुनते हैं। काल दिनांक 20 रोजी सायंकाळी 6 ते 7 च्या दरम्यान दोन इसम गावठी कट्टा विक्री करण्यासाठी महेश्वरी हॉस्पिटल या ठिकाणी येणार अशी आमच्या गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांना अंमलदारांना माहिती मिळाली होती प्रिय बातमीदारांमार्फत। त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे आणि त्यांची टीम यांनी तिकडे सापळा लावून थांबले होते, त्यावेळी एका रिक्षातून दोन इसम आले होते, तर त्यांच्या हालचाली पाहता तेच इसम असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर त्यांना झडप टाकून त्यांना पकडायचा प्रयत्न केला असता त्यातील दोन एक रिक्षाचालक आणि दुसरा एक व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात मिळालेला आहे। त्यातील त्यांची नावे आहेत धीरज विठ्ठले, तो राहणारा परांजपे चाळ कैलास कॉलनीजवळचा आहे। दुसरा जो सापड इसम मिळाला त्याचं नाव आहे कृष्णा चव्हाण, तो साईनाथ नगर कालिका मंदिरजवळ उल्हासनगर कुर्ला कॅम्पजवळचा आहे। आणि जो तिसरा आरोपी जो आहे तो इकबाल वकील शेख म्हणून राहणार तानाजी नगर, हा पळून गेला। जे जो सापडले त्यांच्याकडे एक गावठी कट्टा आणि त्याचा एक राऊंड पोलिसांना मिळून आलेला आहे, त्या अनुषंगाने त्यांच्याविरुद्ध शस्त्र अधिनियमाचे कलम 325 गुन्हा दाखल केला असून त्यांना आता अटक केलेली आहे। हां, तो ज्या कुणाला विक्री करायला येणार होता त्या संबंधात आरोपींकडे चौकशी चालू आहे, त्यांनी काय अद्याप त्याप्रमाणे काही माहिती सांगितली नाही, त्यांची आज रोजी पोलीस कस्टडी घेऊन त्यांच्याकडे चौकशी करणार आहोत। यातील दोन जे आरोपी आमच्या ताब्यात आहेत त्यांची काही पार्श्वभूमी नाही आहे, परंतु जो पळून गेलेला आहे इकबाल वकील शेख म्हणून याच्यावर याच पोलिसांना यापूर्वी दोन गुन्हे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे।